ज्याचं आरमार मोठं त्याचं समुद्र असा त्यावेळी नियम होता. म्हणून महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरमार बनवलं आणि समुद्रावरती आपली सत्ता निर्माण केली. आपण आता आलोय मालवण बीचवर आणि इथून जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघायला आणि तेही बोटीतून. चला आमच्या सोबत. हॅलो, आता पोहोचलोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तुम्ही आला त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. त्यापैकी सिंधू म्हणजे समुद्र म्हणतात आणि दुर्ग म्हणजे जो किल्ला पाण्यामध्ये बांधला जातो, एखाद्या बेटावर जो किल्ला उभा केला जातो त्याला दुर्ग असं म्हटलं जातं. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आणि हा किल्ला बांधण्यापूर्वी हे अरबी समुद्रामध्ये एक बेट होतं. या बेटाची आतली जागा ही 48 एकर आहे. याला कुर्टे नावाचं बेट म्हणत. या कुर्टेनाच्या खडकाच्या बेटावर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडून बनवला गेला आणि किल्ला बांधल्यानंतर या किल्ल्याला महाराजांनी नाव दिलं सिंधुदुर्ग. संपूर्ण किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार कसं बांधलं आहे, दरवाजा थोडा आतमध्ये आहे, त्याला या ठिकाणी वळण केलेलं आहे. दरवाजा बाहेर असं टर्न आहे, त्या टर्नमधून तुम्ही आतमध्ये आलेला होता. हे वळणासाठी ठेवलेलं आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा लढाई व्हायची, शत्रू लोक काय करायचे, हत्ती किंवा लाकडाचा उंचा घेऊन दरवाजा तोडत असत. तर हत्ती किंवा लाकडाचा उंचा सरळ रेषेतच दरवाजाला जोरदार धडक देतो. वळण केल्याकारणाने त्याला दरवाजाकडे स्पीडमध्ये धावता येत नाही, म्हणजे शत्रूने हत्तींना हा दरवाजा तोडू नये म्हणून हे दरवाजा बाहेर वळण दिलेलं आहे. आता या ठिकाणी हत्ती कसं येऊ शकतो, इकडे समुद्राला नेहमी भरती ओटी असते. ज्यावेळी अमावास्यानी पौर्णिमा असते त्यावेळी संध्याकाळी मोठी ओहोटी लागते आणि त्या ओहोटीला हे पूर्ण पाणी कमी होऊन पलीकडून चालत यायला मिळते या किल्ल्यामध्ये. आजही दर अमावास्यानं दर पौर्णिमेला 3 दिवस संध्याकाळी लो टाईड राहतो आणि त्या लो टाईडला हे मधलं पाणी कमी होतं आणि मालवणला समोर दांडी बीच आहे, त्या दांडी बीचपासून आपण या किल्ल्यावरती चालत येऊ शकतो. आणि तसं त्यावेळी हत्ती घोडे येऊ शकत होते म्हणून ते दरवाजाला वळण दिलेलं आहे. वळण आहे ते उजव्या साईडने. बघा, तुम्ही अशी एंट्री घेतली आतमध्ये यायला. हे उजव्या साईडने कशाला ठेवलं आहे की कधी लढाईची वेळ आली, शत्रूची माणसं लढायला आली की आमचं जे मराठी सैन्य दरवाज्यातनं बाहेर येणार लढायला, ते आपल्या राईट हँडमध्ये तलवार पकडून बाहेरच्या शत्रूवरती वार करणार. मग त्यांना ती उजव्या साईडने तलवार फिरायला रिकामा पेस मिळावा म्हणून हे टन उजव्या साईडने मोकळं ठेवलेलं आहे किल्ल्या द्यायला. समजा जर किल्ल्या द्यायला डाव्या साईडने रस्ता असता तर आमच्या लोकांना युद्धाची अशी तलवार फिरवावी लागली असते आणि आपलं लोक लढाईमध्ये हरून घेतले असते. म्हणून आपल्या सैनिकांना दरवाज्याच्या बाहेर उजव्या साईडने तलवार चालवता येईल म्हणून ते उजव्या साईडला टन मोकळं केलेलं आहे. टर्न देखील असं आहे, तुम्ही तिकडनं आतमध्ये येतात तो रस्ता छोटा आहे आणि हा बाहेर पडणारा रस्ता मोठा आहे. बघा, म्हणजे युद्धाच्या वेळी समजा शत्रूचे 5 लोक तिकडनं आले तर आपले 10 लोक इथे प्रतिकारासाठी उभे राहिले पाहिजे. म्हणून महाराजांनी बाहेर पडणारा रस्ता मोठा ठेवला आहे आणि येणाऱ्या शत्रूला जागा कमी ठेवलेली आहे. कारण शत्रू कसे नेहमी 1000च्या संख्येत यायचे आणि महाराजांकडे 400 ते 500 माणसं असतात युद्ध करता. मग 400-500 माणसं 1000 लोकांशी युद्ध कसं करतील, तर हे बाहेर पडणारी जागा मोठी ठेवल्यामुळे आमचे लोक इथे जास्त संख्येने उभे राहतात आणि शत्रूची लोकं कमी संख्येने आतमध्ये येतात. आता लढाईचे समजा असं देखील झालं की युद्धाच्या वेळी शत्रूने आमच्या लोकांना इथले मारलं आणि त्यांनी इथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती उकळते ते लोथण्याटीवरती झरोके लावले आहेत. बघा दरवाज्यावरती आपल्याला एक जे 3 होल दिसतात त्या 3 होल म्हणून युद्धाच्या वेळी गरम पाणी किंवा गरम तेल ओतलं जायचं, जे ते शत्रूच्या अंगावर पडलं की शत्रूला त्याचा चटका लागायचा आणि तो शत्रू दरवाज्यापासून मागे फिरायचा. म्हणजे शत्रूने जवळ पोचू नये किंवा वरती जरी चढण्याचा प्रयत्न केला तरी वरून हे होल ठेवलेले आहे जिथून युद्धकाळामध्ये उकळतं तेल किंवा उकळतं पाणी खाली ओतायचे, जे शत्रूच्या अंगावरून शत्रू वरती चढायचा शत्रू तो खाली उतरायचा, यासाठी झरोक्यांची व्यवस्था आहे. दरवाजासमोर ही दगडाची भिंत देखील आहे. बाहेरून जर तोफेचा हल्ला झाला तर तोफेनं जे लोखंडाचे गोळे निघणार ते भिंतीमुळे पत्रिकेला अडकले जाणार, दरवाजा सुरक्षित राहणार. कुणी दरवाजासमोर भिंत करूनही वळण केलेले आहे. त्यानंतर कधी ओहोटीला शत्रूने तोफा आणल्या बाहेर आणि तोफेने हा दरवाजा पडण्याचा प्रयत्न केला तर तोफेनं जे गोळे निघणार त्या भिंतीमुळे पलीकडे अडकले जाणार आणि आतला दरवाजा सुरक्षित राहणार. म्हणजे दरवाजासमोर भिंत बनवलेली, याला गोमुखी बांधकाम असं म्हणतात. दरवाजा देखील त्याच वेळेत आहे ज्यावेळी किल्ला बांधून दिला आहे. 355 वर्ष झाली आजही तो दरवाजा आहे जो त्यावेळी महाराजांनी बसवलेला आहे. हा दरवाजा आजही सकाळी सूर्योदयाला उघडून संध्याकाळ सूर्यास्तानंतर हा दरवाजा बंद केला जातो. महाराजांच्या काळात ती प्रथा होती, गळ्याचे दरवाजे सूर्योदयाला उघडून सूर्यास्ताला बंद करत, ती प्रथा आजही या किल्ल्यावरती चालू आहे. मग सूर्यास्ताला दरवाजा बंद झाला की त्याचा एक छोटा दिंडी दरवाजा केलेला आहे. तो बघा स्क्वेअरवाला, तो दिंडी दरवाजा उघडला जातो आणि आतला माणूस कोण बाहेर असेल तर त्याला त्यातून आम्ही आतमध्ये घेऊ शकतो. मोठा दरवाजा धडक मारली तर ते लोक तो लोखंडाचा खेळ घुसावा आणि शत्रूचा ती जखमी व्हावा उद्देशाने महाराजांनी त्याला लोखंडाचे खेळ लावलेले होते जे आता थोडे गंजून बोथट झालेले आहेत. दरवाजा आतमधली जागा ही दरवाजे पहारेगिरी बसायचे, त्यांच्यासाठी जागा बांधलेली होती, त्याला मराठीमध्ये देवड्या म्हटलं जायचं. दरवाजाबाहेर हनुमानची मूर्ती बसवली, हनुमानाला आपण शक्तीचं रूप मानतो. सैनिक ज्या युद्धाला बाहेर पडतील त्यांना हनुमानापासून लढण्याची शक्ती ताकद राहावी युद्ध करताना, म्हणून हनुमान मंदिर मुद्दाम किल्ल्याच्या बाहेर ठेवलेलं आहे.
तसे पूर्ण किल्ल्याला महाराजांनी एकच प्रवेशद्वार बांधलं आहे, ज्याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात. म्हणजे गायीचं मुख कसं पुढे छोटं मागे रुंद, त्या पद्धतीचा दरवाजा बसवलेला आहे, जेणेकरून शत्रूचा डायरेक्ट हमला दरवाजे होत नाही. आणि मुख्य म्हणजे हा दरवाजा कुठे आहे, किल्ल्याला बाहेरून प्रदक्षिणा घातली तरी ओळखू येऊ शकत नव्हता, म्हणून असा गोमुखी प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतो. आता किल्ल्याचा इतिहास सांगतो. तर मग असे मी सांगितलं की हे समुद्रामध्ये एक बेट होतं ज्याच्यावर हा किल्ला बांधला, त्याप्रमाणे ही बघा आपल्याला त्या ठिकाणी जमीन बघायला मिळते. 48 एकरची जागा, याला कुरटे नावाचं बेट म्हणत, या कुरटे नावाचा खडकाळ बेटावर हा किल्ला महाजनी बांधलेला आहे. 25 नोव्हेंबर 1664 याच्या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि पुढे 3 वर्ष किल्ल्याचं काम चालून 29 मार्च 1664 हा किल्ला बांध पूर्ण करण्यात आला. 1664 ते 1667 5000 सैन्य किल्ल्याच्या कामासाठी महाराजांनी आणलेलं होतं आणि 5000 सैनिकांच्यावरती हिरोजी इंदुलकर हे त्यांचे बांधकाम विभागाचे प्रमुख होते, त्यांच्या मदतीखाली हा किल्ला बनवला गेला. हिरोजी इंदुलकर ज्यांनी रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं, त्यांनीच हा किल्ला इथे महाराजांना बांधून दिला. हा किल्ला त्यावेळी महाराजांनी आपल्या नौदलासाठी बनवलेला होता. महाराजांकडे त्यावेळी सुरुवातीला फारसं आरमार नव्हतं समुद्रातलं आणि त्याचा फायदा घेऊन हे कोकण होतं, हे कोकण शत्रू लोकांनी आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. गोवा जे आपण इकडे म्हणतो हे गोवा त्यावेळी पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होतं महाराजांच्या काळात. मध्ये एक वेंगुर्ला गाव लागतं, तिथे डच लोकांची सत्ता होती. राजापूर त्यावेळी इंग्रजांकडे होतं, राजापूर एक गाव आहे वरच्या साईडला, तिथे इंग्रजांची सत्ता होती. आणि पुढे अलिबागला जंजिरा किल्ला, तिथे सिद्धी राहत होता. असे 4 शत्रू होते, ते लोक समुद्रमार्गे भारतामध्ये यायचे व्यापाराच्या निमित्ताने आणि जाताना सगळं भारतातलं लुटून जायचे. त्यांना चाचे लोक म्हणायचे आणि त्या चाचे लोकांची या समुद्रावरती राज्य चालायचं. मग महाराजांच्या वेळी त्यांच्याशी युद्ध करायचं ठरवलं होतं आणि महाराजांनी पहिल्यांदा त्यांच्या व्यापारावरती टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला, पण ते लोक टॅक्स द्यायला तयार नव्हते. मग जे लोक टॅक्स द्यायचे नाही त्यांच्याशी लढाई करण्याचं ठरवलं गेलं आणि ती लढाई करण्यासाठी त्यांना एक समुद्रामध्ये इथे जहाजं हवी झाली कोकणामध्ये, आणि ती जहाजं बांधण्यासाठी त्याने एक समुद्रकिनारी स्वतःचा किल्ला हवा झाला. म्हणून मग महाराजांनी काय केलं, पहिल्यांदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. मुरूचा जंजिरा तिथे 2 वेळा युद्ध खेळलं, पण 2 वेळा जंजिरा जिंकण्यात त्यांना अपयश आलं आणि म्हणून या किल्ल्याचं बांधकाम केलं गेलं. महाकिल्ला बांधल्यानंतर इथे महाराजांनी आपली लढाऊ जहाजं बनवली. त्या जहाजांची नाव होती पाल, गुराबा, गलबत, तरांडे, मचवे, पगार अशी ती जहाजं होती. आणि ती जहाजं घेऊन मग महाराजांनी या समुद्रावरती आपली मराठी लोकांची राज्य निर्माण केलं. ज्याचं आरमार मोठं त्याचं समुद्र असा त्यावेळी नियम होता, म्हणून महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरमार बनवलं आणि समुद्रावरती आपली सत्ता निर्माण केली. आणि जर कोण व्यापाराला आलं तर त्याच्याकडून टॅक्स घ्यायचा, टॅक्स दिला तर त्याला आतमध्ये भारतात प्रवेश दिला जायचा व्यापाराला, नाही तर त्यांना तिथेच लढाई करून माघारं पिटाळलं जायचं. म्हणून हा समुद्रामध्ये किल्ला बनवला गेला. मग किल्ला बांधताना काय करण्यात आलं, बेटावर खडक होते, इथलेच बेटावरचे खडक 5000 सैन्याकडून फोडून बेटाला तटभिंत घातली बाहेरून आणि किल्ला तयार केला. ही तटभिंत 3.5 किलोमीटरची आहे. याचं बांधकाम कसं आहे, याला फाउंडेशनला शिसं टाकलं आहे, लीडमध्ये दगड बसवलेले आहेत आणि जे पाण्याच्या वरचं काम आहे त्याच्यामध्ये चुना, गुळ आणि वाळू, शंख कुठून चुना केला जायचा, चुन्यामध्ये गुळ आणि वाळू मिक्स करायचे, शिवाय हरभऱ्याची डाळ, बेलफळ असं मिक्स केलेलं आहे. आणि त्याचं मिश्रण संपूर्ण 3.5 किलोमीटर भिंत बांधून पूर्ण केली. या 3.5 किलोमीटरला 27 बुरुज बनवले लढाईचे आणि 40 मराठी इंडियन टॉयलेट आहेत, सैनिक लोकांसाठी टॉयलेटची सोय आतमध्ये भिंतीमध्ये केलेली आहे. तसे संपूर्ण बांधकाम करायला महाराजांना त्यावेळी जवळपास 1 कोटी सुवर्णहून एवढा खर्च झाला. त्यावेळी महाराजांचं चलन 2 प्रकारचं होतं, एक शिवराई तांब्याचं नाणं होतं महाराजांकडे आणि होऊन म्हणून सोन्याचा कॉईन असायचा, तर त्यापैकी होऊन खर्च केले महाराजांनी किल्ल्याच्या कामाला. आणि असंही बांधकाम झाल्यानंतर मग या किल्ल्यावरती 2000 लोकांचं सैन्य ठेवण्यात आलं. कोण शत्रू आला तर शत्रूने हा किल्ला जिंकू नये आणि कोणी भारतात येऊ नये समुद्रमार्गे कोकणात, म्हणून 2000 लोकांची फौज इथे ठेवली गेली. तर त्या किल्ल्यात आम्ही राहतो, इथे आमची घरं आहेत आणि आमची सैनिकांची 10वी पिढी आता किल्ल्यावर चालू आहे आणि आम्ही त्या किल्ला सध्या सांभाळतो. 350 वर्ष झालेली आहे. तटभिंत आहे ती आर्कॉलॉजीकडे आहे, घरात आमची ती ग्रामपंचायतीकडे आहे आणि आतमध्ये जी मंदिर आहे ती PWDकडे, असे 3 विभागात ते वाटलेलं आहे. ही जागा आम्हाला बक्षीसपत्र त्यावेळी महाराजांनी वाटून दिलेली दानपत्र राहण्यासाठी, ती कोणाला आम्ही विकू शकत नाही. आणि पूर्वीच्या काळात आमच्या लोकांना पगार दिला जायचा, त्या पगाराला तनखा म्हणायचे. संस्थान होती तोपर्यंत तनखे चालू होते, पुढे मग इंदिरा गांधी संस्थांना भारतातला प्रकार बंद करून टाकला, त्याच्यामुळे इथल्या लोकांचे तनखे बंद झाले आणि हळू लोकं अशी मुंबई निमित्त बाहेरगावी कामानिमित्त निघू लागली, त्याच्यामुळे इथली वस्ती कमी होत गेली. आणि सध्या आम्ही आता इथे 18 कुटुंब राहतो, 18 कुटुंबामध्ये 100 च्या आसपास इथल्या मावळ्यांची वस्ती आणि तेच लोक किल्ला सध्या सांभाळ. किल्ल्याच्या आतमध्ये पण वस्ती आहे, तुम्ही घर बघू शकता. झाड होतं या किल्ल्याच्या नारळाच्या झाडाला वरती गेल्यानंतर फांदी आलेली होती. सहसा नारळ केळी सुपारी याचा कधी फांदी येत नाही.
एक दुर्मिळ झाड किल्ल्यामध्ये होऊन गेलं, त्याला वरती गेल्याच्यानंतर नैसर्गिकपणे फांदी आलेली होती आणि त्याला दोन मिसळणं नारळ लागत होते. आता हे झाड पडून गेलं म्हणजे त्याचा फोटो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि पुढे तो किल्ल्याचा फोटो येतो बघा. आपण आता त्या व्हाईट पट्ट्यावरून मध्यभागी जी लाल लाल दिसते ना तिथपर्यंत आलेली होती. लाल लाल म्हणजे ही आमची कौदारू घर आहे त्या ठिकाणची. तिथे हे महाराजांचं मंदिर आहे, तिथे आपण येऊन पोहोचलेलो आहे. खालून आपण वरती आलेलो आहे. तर जी किल्ल्याची तडभिंत आहे ती बघा, पश्चिमेला जी भिंत अशी वळणा वळणाची बांधलेली दिसते आपल्याला, मागची भिंत. आणि जी खालची भिंत याच्यामध्ये दिसते बघा, म्हणजे तुम्ही जिकडनं आला ती भिंत सरळ आहे, कारण तिकडे ज्या लाटा भिंतींवरती आपटत नाही त्या लाटा खाली मालवणल्या जातात. आणि जी मागची वळणाची भिंत आहे तिकडनं बाहेरूनच्या समुद्राच्या लाटा येतात त्या भिंतीवरती आढळतात. मग वळण ठेवल्यामुळे काय होतं, ज्यावेळी वळणावर लाट आपटते ती अशी फुटली जाते आणि त्याचा स्पीड कमी होतो आपटण्याचा. म्हणून ते इंजिनने बांधकाम करताना पश्चिम दिशेला असं जास्त वळण दिलेलं आहे भिंतींना, जेणेकरून त्या वळणाचं जे टर्न होतं त्या टर्नवर लाट आपटली की ती डिवाइड होऊन त्याचा फोर्स कमी होतो असं बांधकाम केलेलं आहे. आणि भिंत बनवताना हे जे बाळू जरा काळे खडक दिसत आहेत ते मुद्दाम सोडण्यात आलेले आहेत, म्हणजे शत्रूची जर जहाज आली समुद्रातनं तर ती जहाजात खडका अडकावी अडकवावी आणि भिंतीच्या जवळ जहाज येऊ नये शत्रूचं. म्हणून चार दिशेनं खडक बाहेर सोडून थोडी आतमध्ये भिंत बनवलेली आहे. म्हणून तुम्हाला ते काळे काळे स्पॉट दिसतात ते समुद्रामध्ये मुद्दाम ठेवण्यात आलेले खडक आहेत असं बांधकाम केलेलं आहे. तसा किल्ला 1667 बांधून झाला, तो 1680 महाराजांनी व्यवस्थित सांभाळला. 1680 महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर हा किल्ला त्यांचा छोटा मुलगा राजाराम महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि त्या राजाराम महाराजांनी या किल्ल्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. आपण नेहमी सर्व ठिकाणी महाराजांचे पुतळे बघतो, तर या ठिकाणी हे शिवाजी महाराजांचं एकमेव असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये महाराजांची मूर्ती 1695 नावाडी लोकांच्या वेशात स्थापन केलेली आहे. आणि मूर्तीच्या पुढ्यात एक तलवार देखील आहे जी स्वतः महाराज युद्धामध्ये वापरत असत. त्या तलवारीचं नाव आहे तुळजा फिरंगा तलवार आणि साधारण 2.5 ते 3 किलोचं वजन आहे. तर महाराजांकडे 3 तलवारी होत्या, एक होती भवानी, एक होती जगदंबा आणि एक होती तुळजा. तर भवानी तलवारचा शोध अद्याप लागला नाही, जगदंबा तलवार इंग्रजांकडे आहे त्यांच्या लंडनच्या म्युझियममध्ये. आणि तिसरी तलवार तुम्हाला या मंदिरामध्ये काचपेटीमध्ये बघायला मिळते. सध्या मंदिराचं काम चालू असल्यामुळे तलवार बघायला मिळत नाही, फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. आणि मूर्ती याची जरा लांबून बघावी लागते, महाराजांची मूर्ती याची राजारामाने स्थापन केलेली आहे. बाजूला एक नगारखाना आहे जिथे आजही नगारा वाजतो. सकाळी सूर्योदयाला संध्याकाळ सूर्यास्ताला 2 वेळा नगारा वाजवला जातो आणि 2 वेळा मूर्तीची पूजा केली जाते. नगारा वाजवण्याचं काम इथली मुस्लिम लोक करतात, हिंदू लोक आम्ही पूजेचं काम करतो. फक्त मुस्लिमांना इथे मशीद नाही, मग त्यांचे उत्सव असतात मोहरम रमजान, ते मंदिरातच ते लोक करतात, नमाज वगैरे इथेच पडतात. मग आम्ही त्यांच्या उत्सवाना जमा होतो आणि आमचा शिवजयंती गणपतीला ते लोक आमच्याकडे उत्सवाला असतात. असं हिंदू आणि मुस्लिम आम्ही एकाच मंदिरात सगळे उत्सव करतो. आणि असं हे महाराजांचं एकमेव मंदिर आपल्याला किल्ल्यावरती बघायला मिळते. आता या ठिकाणी आपण एक महादेवाचं मंदिर बघणार आहोत. हे महादेव मंदिर महाराजांनी किल्ला बांधल्यानंतर इथल्या स्थानिक मावळ्यांकडून बांधलेलं होतं. आता हे मंदिर त्यावेळी यासाठी बांधलं होतं की या मंदिराच्या आतमधून पूर्वी एक भुयारी मार्गाची सोय केलेली होती या किल्ल्याला. समजा कधी लढाई चालली आणि लढाईच्या वेळी किल्ल्याला वेढा पडला शत्रूच्या जहाजांचा, तर आमचं मराठी लोक या भुयारी मार्गातनं गावात जाऊन अन्नधान्य घेऊन यायचे, रसद. आमच्या लोकांना रसद बाहेरून येत होती, इथे काय फारशी शेती नव्हती, आमचे लोक फक्त लढाईचं काम करायचे. आणि युद्धाच्या वेळी काय होतं, किल्ल्याला वेढा पडल्यामुळे रसद आणणारी जी जहाजं होती त्या जहाजांना शत्रू लोक आतमध्ये येऊ द्यायचे नाही, म्हणजे आतले सैन्य उपाशी राहील आणि हा किल्ला आपल्याला न लढाई करता मिळेल, हा त्यांचा हेतू होता. मग तो हेतू मोडून काढण्यासाठी यातून एक वाट बनवलेली होती. या वाटेने जायचं, रसद घेऊन यायची आणि शत्रूशी लढा चालू ठेवायचा. आता ही बांधली कशी वाटतं, ज्यावेळी अमावस्या पौर्णिमेला ओहोटी लागते समुद्राला, त्यावेळी समुद्राचे खडक असतात पाण्यामध्ये ते पाण्याच्या वरती येतं 7 तासा करतात, 7 तासाची ओहोटी असते. मग ते समुद्रातले खडक पाण्याच्या वरती आले की त्यातल्या मोठ्या खडकांना मधोमध घेतलं आणि छिन्नी हातोडीने पोखरलं आणि खडक पोखरून बोनगदा बनवलेला होता. थोडक्यात जसा रेल्वेचा बोगदा डोंगरातून काढला जातो, तसं 350 वर्षापूर्वी समुद्रातल्या खडकांना हळूहळू पोखरण्यात आलं छिन्नी हातोडीने आणि त्याच्यातनं हा बोगदा बांधत तो गावाच्या बाहेर नेला. पण इकडे मालवणला गावात ओझरमून ठिकाण आहे 5-6 किलोमीटर, तिथे हा रस्ता त्यावेळी नेऊन काढलेला होता. युद्ध जर चाललं तर वेढा कसा वर्षभर वेढा राहायचा शत्रूचा आणि एवढं धान्य नसायचं आतमध्ये, मग ते आणण्यासाठी या मार्गाचा उपयोग होत होता. महाराष्ट्र पूर्वीच्या काळात चालू होता, आमचे लोक त्याला पावसात यूज करायचे. पुढे 1812 इंग्रजांनी या किल्ला लढाईमध्ये जिंकला आणि इंग्रज लोक ते 6 महिन्याकरता राहून गेले. मग त्या 6 महिन्यात समजलं की त्या बाबा भुयार आहे किल्ल्याला, मग त्यांनी आपल्या सेफ्टीकरता हे भुयार दगड लावून बंद केलं आणि मग तिथपासून बंद आहे ते आतापर्यंत बंद आहे. त्याचं ते दुसरं टोक आहे गावातलं ते ओपन आहे. तुम्ही जर मालवणला उजरमून ठिकाण शोधलं तर तिथे तुम्हाला त्याची दुसरी जागा आजही बघायला मिळते. आतमध्ये हे मंदिर दाखवलेलं आहे कशाला, महाराज शंकराचे भक्त होते. समजा एखाद्या किल्ल्यावर राहावं लागलं तर उठल्यानंतर ते पहिल्या आधी शंकराची पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग युद्धाला जाणार. म्हणून त्यांनी शक्यतो सगळ्या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. तसं हे मारून त्याला मंदिर दाखवलं आहे, कारण शत्रू जर कधी किल्ल्यात आला तर त्याला भुयारी मार्ग कळू नये किल्ल्यात कुठे आहे. म्हणून त्याला मंदिराची रचना केलेली होती, कारण मुस्लिम शत्रू जास्त होते, ते हिंदूंच्या मंदिरात जायचे नाही. म्हणून ते बाहेरून मंदिर दाखवलं आणि आतमध्ये एक शिवलिंग बसून त्या शिवलिंगाची पुढे अशी चौकोनी विहीर केलेली आहे. त्या विहिरीला डाव्या साईडला अशा तिरक्या पायऱ्या ठेवल्यात खाली उतरायला. ते पायऱ्या उतरून खाली गेलं की असं समोरच्या दिशेला गेट आहे, या दिशेला. मग त्या गेटमध्ये घुसलं की असं राईट टर्न घेऊन या साईडला गावात पोचायचं होतं.
कधी जायचं असेल त्यावेळी काय केलं, त्या विहिरीला उजव्या साईडला दोन होल दिसतील आपल्याला, त्या होलमध्ये दोन मशाली होत्या. कधी जायचं झालं तर मशाल पेटवणारे दोघे जण मशाल पेटून आधी भुयारात आतमध्ये शिरायचे, आणि ते जर व्यवस्थित चालू लागले तरच मग बाकीचं सैन्य त्यांच्या मागून चालत असे. कारण मशालीचे दोन उपयोग होते, पहिला उपयोग म्हणजे अंधारातली वाट दिसत होती, आणि दुसरा मुख्य उपयोग हा होता की समजा ती मशाल आतमध्ये गेल्यानंतर विजू लागली तर तिकडे ऑक्सिजनची कमतरता आहे गुहेमध्ये, आपली लोकं गुदमरणार, एवढं चालू शकणार असं समजून सगळ्यांनी रिटर्न यायचं. आणि जर ती मशाल आतमध्ये पेटते आहे तर त्या गुहेमध्ये ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित आहे, आपण एवढं समुद्रातून 5-6 किलोमीटर बाहेर पडू शकतो असं समजून सगळे लोक निघून जायत. मग ते मशालीचे त्या साईडला दोन होल आहेत, या साईडला अशा तिरक्या तिरक्या पायऱ्या आहेत, आणि त्या विहिरी समोर बघाल त्या खाली आडवे दगड संपून उभे दगड दिसतील, ते त्याचं गेट होतं भुयाराचं जिथनं ते लोक बाहेर पडायचे. आता किल्ल्याला चारही बाजूने बाहेरून समुद्र आहे, म्हणजे खारट पाणी आहे, आणि चार दिशेने खारं पाणी असताना किल्ल्याच्या आतमध्ये गोडं पाणी, हे सुद्धा किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. महाराजांनी ज्यावेळी हे बेट निवडलं की आपल्याला या बेटावर किल्ला बांधायचा आहे, पहिल्यांदा पाण्याचा शोध लावला बेटावरती, आणि ज्यावेळी बेटावर पाणी मिळलं त्याचा उपयोग करून मग हे बांधकाम करण्यात आलं, कारण बांधकामाला देखील गोडं पाणी हवं होतं. आता बाहेरून समुद्र असताना मधून गोडं पाणी मिळवणं हे त्या काळामध्ये खूप कठीण काम होतं. मग त्यांचे इंजिनियर होते, त्यांनी काय युक्ती वापरली तर बेटाचा जरा मध्यभाग निवडला, मध्यभागामध्ये हे कसे खडक दिसतात तसे इथे खडक होते, ते खडकांना मधोमध पोखरलं गेलं आणि खडक पोखरून त्याच्यामध्ये ही मधली विहीर बनवली गेली, छोटीशी दिसते ती खडकात बांधलेली विहीर आहे. आणि विहीर बांधून घेतल्याच्यानंतर त्याला हा दगडांचा चौकोनी आकार दिला, आपल्याला एक बाहेरून चौकोन दिसतंय बघा आणि मध्ये विहीर दिसते बघा. मग असं केल्यामुळे काय होऊ लागलं, ज्यावेळी दरवर्षी पाऊस पडायला सुरुवात होते, पावसाच्या पाणी ह्या मोठ्या चौकोनात पहिलं अडलं जातं, आणि ह्या अडलेलं पाणी जे समोर छिद्र ठेवलं आहे त्या छिद्रातून ते खाली उतरतं, आणि ते जे खडक आहे खाली त्या खडकात ते पावसाचं पाणी थांबतं तिथे जाऊन, आणि त्याच्यामुळे ते विहिरींना गोडं पाणीत उत्पन्न होतं. म्हणजे थोडक्यात पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रकार त्यावेळी केलेला आहे, आणि म्हणून हे समुद्राच्या मध्ये गोडं पाणी झालेलं आहे. यांना खालून झरे नाहीत कारण बाहेरून समुद्र आहे, मग ज्यावेळी उन्हाळा सुरू होतं ते उन्हाळ्यात ते पाणी संपून जातं, हळूहळू विहिरीतलं पाणी कमी होत जातं आणि पूर्ण सुकून गेलं की आम्हाला बाहेरून आणावं लागतं. मे महिन्यामध्ये एक महिना आम्हाला त्रास असतो पाणी आणायचा, पुन्हा जून महिन्यात पाऊस पडायला सुरुवात झाली की पुन्हा ते पाणी चौकोनात अडून ते पाणी तिथे खडकात जाऊन थांबल्यामुळे तिथे ते गोडं पाणी तयार होतं. पूर्वीचे लोक हेच पाणी यूज करायचे, आताचे पण लोक हेच पाणी यूज करतात. मग अशा तीन विहिरी आहेत, इथे एक आहे बाजूला एक आणि पुढे आहे, या विहिरींना नावं आहेत, यांची नावं आहेत दूध बाव साखर बाव दही बाव. त्यापैकी बाव म्हणजे विहीर, कोकणी भाषेत बावडी म्हणतात, आणि दूध म्हणजे काय तर ह्याच विहिरींचं पाणी घेऊन ते महाराजांच्या मूर्तीला सकाळी अभिषेक करताना वापरतात. आमच्याकडे गाई मशीन आहेत पाण्याची कमतरता असल्यामुळे, मग अभिषेकाला पंचामृतामध्ये दूध दही लागतं ते मिळत नाही, मग एक पुजारी काही काहीचं पाणी दुधाबदली, एकरचं पाणी दह्याबदली असं मूर्तीला अभिषेकात यूज करतात. मग ज्याचं दुधाबदली यूज केलं त्याला दूध विहीर, ज्याचं साखरेबदली करतात त्याला साखर विहीर, ज्याचं दह्याबदली करतात त्याला दही विहीर. पंचामृतामध्ये घालायचे ते हे आहेत, म्हणून त्यांना तशी नावं आहेत. त्यापैकी हे दूध बाव, बाजूला एक साखर बाव, पुढे एक दाखवणार दही बाव, असे तीन गोड पाण्याचे विहिरी आजही चालू आहे जे महाराजांनी त्यावेळी पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना शोधलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे जुनं बांधकाम दिसतं आहे, हे जुनं बांधकाम म्हणजे महाराजांच्या राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे. इथे महाराजांचा राजवाडा होता, ह्याचं गेट आहे आणि असा गोलाकार स्वरूपाचा राजवाडा होता. तर महाराज फक्त दोनच वेळा किल्ल्यावरती वास्तव्याला होते, त्यावेळी दोन वेळा महाराजांच्या राजवाड्यामध्ये वास्तव्य होतं. मग इथे कोण राहत होते तर सैन्याचे प्रमुख या ठिकाणी जास्त राहत होते. गोविंद विश्वनाथ प्रभू, मायनाक भंडारी, दरिया सरंग, कान्होजी अंगरे हे लोक त्यावेळी इथे सेनापती होते, आणि त्या लोकांना इथे राहायला मिळालेले आहे. महाराजांचं फक्त दोनच वेळा इथे वास्तव्य होतं. महाराजांच्या नंतर राजारामराम त्यांच्या पत्नी ताराबाई त्यांचं इथे वास्तव्य होतं. ताराबाईसुद्धा या किल्ल्यावरती राहायला होत्या, त्यावेळी त्यांनी इथेच वास्तव्य केलेलं होतं. पुढे मग त्यांचा मुलगा होता शाहू महाराज, त्या शाहू महाराजच्या कारकिर्दीशी इंग्रजांशी लढाई झालेली, ते एकदा तह झालेला इंग्रजांशी आणि एकदा लढाई झाली. त्या लढाईमध्ये ज्यावेळी हा किल्ला जिंकला इंग्रजांनी, त्यावेळी मग इंग्रजांनी हा राजवाडा मुद्दाम पाडून टाकला, हे मराठी लोकांचं वैभव नष्ट करावं आणि इथे कोण राजा कोकणात येऊन राहू नये म्हणून त्यांनी सगळ्या राजवाड्याची तोडफोड केली. जसा रायगडचा राजवाडा जाळला इंग्रजांनी, तसा हा राजवाडा त्यांनी मुद्दाम पाडून टाकला. आणि मग ते इंग्रजांनी पाडून टाकल्यानंतर ते मोठा राजा असा कोण येऊन राहिला नाही, त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं. आणि आता ते काय एवढं सरकार जमाय, सरकारने अजून काय त्याची साफसफाई केली नाही, म्हणून ते असे दुर्लक्षित आपल्याला वास्तू बघायला मिळते. हे गेट आहे त्याचं, आणि गेटच्या आतमध्ये असा गोलाकार स्वरूपाचा राजवाडा बनवलेला होता. विहिरींच्या बाजूला बनवलेलं, त्यावेळी कारण पूर्वी पाणी शिंदून काढलं जायचं, कुठे लांब न्यायला नको म्हणून ते जवळच बनवलेलं. महाराज ज्यावेळी राहिला असायचे विहिरीतनं जे पाणी आणलं जायचं, इथे ते पहारीकरी होते, ते पहारीकरी त्यांना थांबवायचे कोण आणून पाणी द्यायला, आणि ते पिऊन दाखवायला लावलं जायचं. पाणी पिऊन दाखवलं सुरक्षित वाटलं की मग ते राजांपर्यंत पोचवायचं.
कारण कोणतरी आपल्यातलाच माणूस फितूर होऊन त्या पाण्यामध्ये हळूच विष टाकेल काहीतरी आणि आपल्या राजांना पाण्यातून धोका होईल. कारण त्यावेळी महाराजांतरी असे प्रयत्न चालू होते त्यांचे आतल्यातल्या लोकांकडून. मग तसं काहीतरी होऊ नये राजांना धोका म्हणून ते विहिरीतलं आणलं पाणी सुरक्षेसाठी प्यावं लागायचं आणि ते पिऊन सुरक्षित वाटलं मग ते राजांपर्यंत पोच केलं जायचं अशी प्रथा होती. ती शाहू महाराजांच्या कारकिर्दीबंद पुढे चालू होती. तर आपल्याला एक ठिकाण डिझाईन दिसेल तेवढंच आता या राजवाड्याचं राहिलेलं शेवटचं भाग आहे. बाकी सगळं गेलं पडून जसं आपण घराच्या बाहेर वेलबुट्टी काढतो तशी त्यांनी नक्षीकाम केलेलं होतं. अशी पुन्हा इथे गोल पुन्हा कमळ होतं तसंच आणि पुन्हा इथे नक्षीकाम असं आतून पण आहे त्याला. असं चारही बाजूने होतं. गेटला सिंह देखील होते चुन्यामध्ये बनवलेले. हा चुना जेव्हा पावसात भिजतो ना तेव्हा तो ओला होतो आणि तो मग निकळत राहतो. त्याच्यामुळे ते बरंचसं बांधकाम आता पडत चाललेलं आहे. तर गव्हर्नमेंटने अजून काय त्याच्यावर सुधारणा केलेली नाही. खडक पोखरून त्याच्यामध्ये वीर बनवलेली आहे आणि विहिरींना चौकोनी आकार दिलेला आहे. समजा चौकोन न करता नुसती वीर जरी बांधली असती खडकात तर ती भरली असती पण ते लवकर संपून गेलं होतं. चौकोन केल्यामुळे काय होतं जरा जास्त पाणी थांबलं जातं आणि त्यावेळी लोक खूप असल्यामुळे त्यांना ते जास्त वापरू शकत होते. म्हणजे असं मुद्दाम चौकोन करून त्याच्यामध्ये ती वीर बनवलेली आहे. असे शुभकालीन विहिरी म्हणतात त्यांना. ते सगळ्या किल्ल्यामध्ये अशा विहिरी आपल्याला बघायला मिळतात शुभकालीन विहिरी आहेत. त्यापैकी तिसरी दही भाव आता या ठिकाणी आपल्याला भवानदेवीचं मंदिर बघायला मिळतं. भवानदेवी महाराजांची कुलदैवत. ज्यावेळी बेटावर पाण्याचा शोध लावला गेला महाराजांनी आपली कुलदैवत भवानदेवीचं बेटावर ती मंदिर उभारलं. देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. आतमध्ये मंदिराची मूर्ती आहे ती स्वतः महाराजांनी स्थापन केलेली आहे ब्राह्मणांकडून. जानंबट अभ्यंकर पिलंबट अभ्यंकर ब्राह्मण होते त्यांच्याकडून मूर्ती बसवलेली आहे. पहिल्या सुरुवातीला गणेश पूजन मालवणला केलं कारण ब्राह्मण लोक समुदात न्यायला तयार नव्हते. त्याच्यामुळे महाराजांना त्या साईडला गणेश पूजन करावं लागलं आहे किल्ल्याचं आणि त्यांची समजून घालून त्यांना इथे आणलं गेलं आणि मग त्यांच्याकडून मूर्ती बसून घेतली आणि देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याचं काम सुरू झालेलं आहे. या देवीचा आम्ही नवरात्रात 9 दिवस उत्सव करतो आणि दरवर्षी एकदा देवीचा गोंधळ केला जो महाराजांनी गोंधळाची प्रजा ठेवली होती. आम्ही आजही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देवीचा गोंधळ करतो. तर मंदिर आता थोडं नवीन केलेलं आहे. आतली मूर्ती ती त्याची स्वतः महाराजांची असते. त्यावेळी 1664 स्थापन झालेली आहे. बघून दर्शन टेहनी बुरुज म्हणतात. टेहनी बुरुज म्हणजे किल्ल्यातली सगळ्यात उंच जागा आहे. युद्धाच्या वेळी आपले जे मेन सेनापती होते ते इथे असायचे कामाला. त्यांची खोली होती या ठिकाणी आणि ते सेनापती समुद्रमार्गे जे शत्रू यायचे त्यांच्यावरती इथून नजर ठेवायचे. शत्रूची जहाजं येताना दिसली तर सेनापती इथे फ्लॅग लावून आतील लोकांना अलर्ट करत असे. पूर्वी कसं मोबाईल नव्हते एकमेकांशी बोलायला. आमचे जे सैन्य होतं ते सुरुवातीला तंबूमध्ये राहत होतं. घरं नंतर बांधली पुढच्या पिढीमध्ये. सुरुवातीला टेंटमध्ये लोक असायचे. मग टेंटमधल्या सैन्याला बाहेरचं काय कळायचं नाही कोण येतं जाते ते. सेनापतीला ते दिसलं शत्रूची जहाजं येतात की सेनापतीने ध्वज लावायचा. ध्वज उभा केला की तो सैन्यानं कळायचा आणि मग सैन्य टेंटमधून निघून हे त्यांचे बुरुज बनवले. गोल गोल दिसतात ते बुरुज आहेत. त्याच्यावर ते लोक डिवाइड होऊन राहायचे आणि मग युद्धाला तयारी करायची. मग याला निशाणकाठी बुरुज म्हणतात. निशाणं फडकून आता लोकांना सावध करण्याची जागा. तर इकडे खाली गोवा आहे. गोवा तो ते पोर्तुगीज. मग ते वेंगुर्ल्याला डच. इकडे वरच्या साईडला राजापूरला इंग्रज आणि पुढे जंजिरा किल्ला तिथे होता सिद्धी. असे 4 शत्रू होते समुद्रात नेणारे. त्यांची जहाजं येऊ लागली ती बघा तशी जशी जहाज जात आहे तशी जहाजं असायची. जहाजाचा हमला करायला आली तर ते ध्वज लावला की जे खिंडारीचे तोफा होत्या त्या तोफा सगळ्या भरून ठेवल्या जायच्या तो गोळे वेगळे लावून आणि आली जहाज कमी युद्ध सुरू व्हायचं. मग मग सांगितलं मी इंजिनने बघा पश्चिम दिशेला खडक सोडले ते बघा. मी जे फोटो दाखवत होतो बघा हे पाणीमध्ये मध्ये सफेद होते ना त्या ठिकाणी ते खडक आहेत. म्हणजे बेटाचा भाग आहे. थोडंसं बेट बाहेर मुद्दाम ठेवले पाण्यामध्ये आणि थोडी आतमध्ये भिंत घेतलेली आहे. म्हणजे जहाजं येतील ती जहाजं त्या खडकामध्ये अडकली जातील आणि जहाज किल्ल्याच्या जवळ येणार नाही. मग त्या दिशेला पश्चिमेला खडक बाहेर ठेवून थोडी आतमध्ये भिंत आहे आणि भिंतीनं असं वळण वळण ठेवलेलं आहे कारण भरतीला लाटा बसतात ते अशा टर्नवर फुटाव्यात आणि त्यांचा स्पीड कमी हो आपटण्याचा म्हणून असं नागमोडी वळण केलेलं आहे. पावसात ह्याच्यावरून येतात लाटा जून जुलै ऑगस्टला. भरतीला ह्याच्यावरून पाणी आतमध्ये येतं समजतं. मग थोडंसं कोसळलं ते वरच्या साईडला कारण लाटा बसून बसून थोडा भाग तुटलेला आहे. मग ते पाणी जे येतं ना ते जायला तिथे एक बोगदा विस्तारलेला आहे ज्याला तोर दरवाजा म्हणतात. त्या तोरपर्यंत पाणी ओटीला निघून जातं. भरतीला वरून येतं जे तिथून निघून जातं. फक्त तो तोर दरवाजा छोटासा आहे खिडकीसारखा
कशाला कोणी शत्रू जर तिथून आतमध्ये घुसायचा प्रयत्न करेल तर त्याच्यातनं असं वाकून एंटर करावं लागतं आतमध्ये यायला, आणि वाकून शत्रूचा माणूस गेला की आमचं सैन्य त्या साईडला उभे राहतात, त्याच्या तलवार मारतात मुंडकं, त्याचं मुंडकं छाटून टाकतात, म्हणजे शत्रू डायरेक्टली आतमध्ये घुसू नये म्हणून त्याचा एक छोटासा दरवाजा बनवून त्याचा गेट छोटं ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. तिथे मग जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ताराबाई कधीतरी समुद्र स्नान करायला पाण्यात उतरायच्या, म्हणजे त्याला राणीची वेळ असं नंतर नाव दिलेलं आहे. वेळा म्हणजे बीच आपण म्हणतो, ते किल्ल्यातला एक छोटासा प्रायव्हेट बीच आहे. ताराबाई या किल्ल्यात राहायला असं देड घेऊन समुद्र स्नान करायला जात असतं. तसं ते छोटासा किल्ल्यातला बीच आहे. समोर इकडे खडक दिसतोय जमिनीवर, तो चुन्याचा खडक आहे. हे जो चुना वापरला बांधकामाला तो जो उरला त्याचा तो खडक झालेला आहे. चुना गुळ वाळूचा उरलेलं मिश्रण होतं एकदम दिसतोय सफेद खडक, आणि त्याच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे जिथे ते शंकर कुठून त्याची पावडर करायची. तो चुन्याचा घाणा त्याच्या खाली तिथे ते लायनरी कॅबिन दिसतंय, त्याच्याखाली ते चुन्याचा घाणा आहे. आता या साईडचे दगड आपल्याला उंच दिसतात, कशाला जर लढाईच्या युद्धाने तोपा मारल्या ना शत्रूने तर तोपेनं जे गोळे ना त्या खडकामध्ये अडकले जाणार, आणि आपला हा दरबार हा इच्या ठिकाणी दरबार होता तिकडे तो राजवाडा होता, तो भाग सुरक्षित राहावा म्हणून इंजिनियर पश्चिमेचे दगड उंच ठेवले आणि पूर्वेचे दगड काढून त्याची ती संपूर्ण भिंत बनवलेली आहे. ही जर भिंत इथले तर दगड काढली असते ती जागा सपाट झाली असती आणि शत्रूने बाहेरून मारल्या तोपेचा गोळा राजवाड्यापर्यंत पोहोचला असता. म्हणजे मुद्दाम असं केलेलं आहे की पश्चिमेचे दगड उंच आहेत आणि पूर्वेची जागा सपाट करून तिथले बांधकाम केलेलं आहे. त्या पाझर तलाव आहे, त्यांनी लोकांचे गोळे होते ते पाणी पाहिजे आणि ते पाणी विरणाखाली जाऊन पाझर तलाव आहे. इकडनं लोटायला चालते बघा, मागचा बघा तिथे जी वाळू चपट्टा दिसते ना ती स्पीड बोट जाते बघा, तिथे मध्ये जी वाळू दिसते त्या वाळून अमावश्या पौर्णिमेला संध्याकाळी चाला आज संध्याकाळी पण चालता येणार आहे. तिथून आपण चालत असतो तिकडनं आमची लाईट आणलेली आहे आणि तो भुयारी मार्ग तिकडनं तो गावात गेलेला आहे मालवणच्या साईडला. तो समोर जायचो दांडी बीच आहे, त्या दांडी बीच पण आपण इथे चालत असतो. इकडचा हा तारकर्ली बीच आहे आणि इकडे पुढे देवबाग बीच आहे, तिथे नदी समूह संगम आहे ते शेवटला देवबाग संगम. पुढे मग इकडे निवती किल्ला आहे समुद्रामध्ये, निवतीचं लाईट हाऊस आहे या साईडला, इंग्रज लोकांनी बांधलेलं आहे ते निवती लाईट हाऊस. ते इंग्रज हां खडकावरती आहे ते निवती लाईट हाऊस म्हणतात ते इंग्रज लोकांनी बांधलेलं आहे. हे बुरुज आहेत गोल गोल दिसतात, बुरुजाला हे दगडांचे जिने ठेवले दिसतात बघा, आणि जिन्याच्या बाजूला जे होल आहे ते इंडियन टॉयलेट आहे सैनिक लोकांनी बनवलेले. असे 40 टॉयलेट आहेत युद्धाच्या वेळेस तिथेच राहतं 24 तास, आणि काही ठिकाणी रूम आहेत त्या ठिकाणी टॉयलेट आहे, सोय त्याने इंजिनिअरने बांधकाम करताना भिंतीनं केलेली आहे. महाराजांच्या बाहुलाचं आणि हाताचे ठसे दाखवतो तुम्हाला.
पहिले लॉक नव्हता. तुमचं एकदा नाव पण सांगा. संतोष रमाकांत सुप्पा, मी तेच राहतो सिंधुदुर्ग. बघा, कधी आले तर यांना नक्की भेट द्या. तुम्हाला मस्त सर्व व्यवस्थित किल्ल्याची पूर्ण माहिती पण सांगतील. ओके.